नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण कापूस या पिकाचा अभ्यास करत आहोत। पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कापूस लागवड तंत्रज्ञान भाग एक बघितला। या लेक्चरमध्ये आपण कापूस लागवड तंत्रज्ञान भाग दोन मध्ये कापूस या बियाण्याची पेरणी करण्याकरता बीज प्रक्रिया कशी करतात, त्यानंतर यामध्ये बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी, जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी, पेरणी कशा पद्धतीने करावी, त्याचबरोबर बागायती कपाशीसाठी एक रासायनिक खतांचं नियोजन हे कशा पद्धतीने करावं, यामध्ये आंतरमशागत ही कशा पद्धतीने करावी, खुरपणी कशा पद्धतीने करावी, त्यानंतर तणनाशकांचा वापर कसा करावा, शेंडे व पाने खुणणे ही प्रक्रिया, या प्रक्रियेत देखील आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे, संजीवकाचा वापर कशा पद्धतीने करावा, पाणी पुरवठा कशा पद्धतीने करावा, त्याचबरोबर ठिबक सिंचनाचा वापर कापूस या पिकामध्ये कशा पद्धतीने करावा, पिकांची फेरपालट कशा पद्धतीने करावी, या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये म्हणजेच कापूस लागवड तंत्रज्ञान भाग दोनमध्ये आपल्याला करायचा आहे। चला तर मग सर्वप्रथम बघूयात कापूस या पिकाला लागवडीकरता बियाण्याला बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करतात। यामध्ये सर्वप्रथम आहे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया। यामध्ये बघा, बियाण्यास सर्वप्रथम आपला थायरम हे जे काही बुरशीनाशक आहे, या थायरम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम या प्रमाणात आपला करून घ्यायची आहे। त्यामुळं जो काही मररोग आहे, कर्पारोग आहे, यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी कमी होत असतो। यानंतर बघा, जीवाणू संवर्धकाची आपल्याला त्या ठिकाणी बीज प्रक्रिया ही करून घ्यायची असते। यामध्ये जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करत असताना हवेत, आता या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करण्यामागचा उद्देश म्हणजे जो काही हवेतील नत्र असतो त्या नत्राचं स्थिरीकरण करायचं असतं। यामध्ये बघा, हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून नत्र खतांच्या मात्रेत बचत करण्यासाठी ॲझॅटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम या जीवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास 25 ग्रॅम या प्रमाणात बीज प्रक्रिया आपल्या करून घ्यायची आहे। तसेच जमिनीतील मातीच्या कणांद्वारे धरून ठेवले स्फुरद पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया आपल्या ठिकाणी करायची आहे। म्हणजेच नत्र व स्फुरदयुक्त खताच्या मात्रेमध्ये जवळजवळ 25 ते 30% एवढी बचत ही होत असते। त्यासाठी जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करून घेणं खूप गरजेचं असतं, खूप महत्त्वपूर्ण असतं। आता यानंतर जी पेरणी कशी करायची याबाबत आपण बघूया। बघा, बागायती बिगर बीटी कपाशीची पेरणी वेळेवर करणे अत्यंत गरजेचे आहे। जर पेरणी उशिरा झाली तर काय होतं, वेचणीच्या वेळी पाऊस येऊन नुकसान संभवते किंवा त्यावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येत असते। पेरणी झाल्यानंतर लगेचच 4 ते 6 इंच आकाराच्या सच्छिद्र पॉलिथिन पिशव्यामध्ये माती आणि कंपोस्ट अथवा शेणखत भरावे व त्या ठिकाणी आपला पाणी द्यावे। नंतर प्रत्येक पिशवीवर 2 ते 3 बिया आपल्या त्या ठिकाणी लावायच्या आहेत। या पिशव्यांचा उपयोग नांगे भरण्यासाठी आपण करत असतो। तोपर्यंत पिशव्या झाडाच्या सावलीत ठेवून त्यांची किडीपासून आपण संरक्षण करावे व वरचेवर त्याला पाणी द्यावे। साधारणपणे 1 एकराच्या नांग्या भरण्यासाठी 250 ते 300 पिशव्या पुरतात। बघा, वेगवेगळ्या भागासाठी म्हणजेच सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा व पुणे जिल्ह्यासाठी मार्चचा पहिला पंधरवडा, अहमदनगर जिल्ह्यासाठी एप्रिलचा पहिला पंधरवडा आणि खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी या जिल्ह्यांसाठी मेचा दुसरा पंधरवडा याप्रमाणे पेरणीच्या वेळेची शिफारस ही केलेली आहे। पेरणी करताना सरीच्या मध्यावर 2 ते 3 इंच खोल खड्डा करावा। त्यात शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खते बिया टाकून पूर्णपणे मातीने झाकावे व त्यानंतर लगेच पाणी द्यावे। तसेच सरी पाडण्यापूर्वी शेणखत दिले नसल्यास प्रत्येक खड्ड्यात रासायनिक खतांबरोबरच शेणखतसुद्धा आपल्या द्यायचं आहे। आता बीटी कपाशी वाणांची लागवड वातावरणाचे तापमान 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यावरच म्हणजेच 25 मे नंतरच करावी। तसेच कपाशीची लागवड जमीन ओलावून वापशावरच करावी। बागायती कपाशीसाठी आता रासायनिक खतांचं नियोजन कशा पद्धतीने करावं ते आपण बघूया। बागायती कपाशी ही रासायनिक खतांच्या मात्रांना योग्य असे प्रतिसाद देत असल्यामुळे खतांचा पुरवठा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। बघा, संकरित कापसासाठी प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश, तर सुधारित वाणासाठी 80 गाड्या शेणखत शेवटच्या पुळवाच्या पाळीच्या अगोदर आपल्या द्यायचं आहे किंवा खते कमी असल्यास लागवडीच्या प्रत्येक फुलीवर छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर आपल्याला शेणखत टाकून घ्यायचं आहे व ते मातीमध्ये चांगले मिसळून घ्यायचं आहे। 20% नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश आपला पेरणीच्या वेळी द्यायचं आहे। उरलेले नत्र समान 2 हप्त्यामध्ये म्हणजेच पेरणीनंतर
30 व 60 दिवसांनी द्यायचा आहे। बीटी वाणासाठी शिफारसित खतमात्रेपेक्षा 25% रासायनिक खतमात्रा ही आपला जास्तीची आहे, म्हणजे 125/65/65। द्रवरूप खतांचा वापर करताना माती परीक्षण अहवालाचा अभ्यास करून खतांच्या मात्रा देणे योग्य ठरते। माती परीक्षण करूनच आपण खतांच्या मात्रा द्याव्यात। नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकांव्यतिरिक्त कापूस पिकास मॅग्नेशियम, गंध, लोह, जस्त, मॅंगनीज, बोरॉन हे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांसुद्धा गरज असते। ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतामध्ये उपलब्ध असतात। या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे बोंडाची पूर्णपणे वाढ होऊन बोंडे लवकर फुटतात। द्रवरूप खते संचयाद्वारे देण्यासाठी व्हेंचुरी किंवा खत टाकी इंजेक्टर या पंपाचा या साधनांचा वापर हा त्या ठिकाणी करावा। आता यानंतर बघा आंतरमशागत कशा पद्धतीने करावी। यामध्ये सर्वप्रथम नांग्या भरणे हे आपण ऑलरेडी बघितलंच आहे, तरी पण बघा सर्वसाधारणपणे 10 दिवसात सर्व बिया काय होत असतात, उगवत असतात। ज्या ठिकाणी बी उगवले नसेल त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या बियाण्यापासूनच त्याच सुधारित अगर संकरित वाणाची नांग्या भरण्यासाठी बियाणे वापरावे, रोप वापरावे व लगेच आपण त्या ठिकाणी पाणी द्यावे। किंवा वर उल्लेख केल्याप्रमाणे पॉलिथिन पिशव्यामध्ये रोपे 20 ते 25 दिवसांच्या आतच आपल्या त्या ठिकाणी लावून हे घ्यायचे आहेत। अशा प्रकारे ती नांग्या भरणे प्रक्रिया आपण तिथं पूर्ण करायची आहे। आता विरळणी, विरळणी म्हणजे जास्त झालेली रोपे काढून टाकणे। विरळणी करत असताना 15 दिवसानंतर प्रत्येक फुलीवर 2 जोमदार रोपे ठेवून बाकीचे आपलं उपटून टाकायचे आहेत। विरळणी ही जमीन ओली असतानाच आपल्याला करायची आहे। आता खुरपणी बघा, पेरणीनंतर जरुरीप्रमाणे 2 खुरपण्या व कोळपण्या करून 60 दिवसांपर्यंत आपलं पीक हे तणवरी ठेवायचे। यासाठी जेथे शक्य असेल तेथे जरुरीप्रमाणे रासायनिक तणनाशकांचा आपला वापर करायचा आहे। त्यासाठी खाली काही रासायनिक तणनाशकं दिली आहेत, त्यांचा ते तणनाशक आपलं वापरायचं आहे व आवश्यकतेप्रमाणे पिकाच्या खुरपण्या देखील आपल्याला करायच्या आहेत। तणनाशकामुळे काय होतं, खुरपणीच्या खर्चामध्ये काय होते, बचत ही होत असते। आता बघा या ठिकाणी जे तणनाशक आहेत, तणनाशकाचं नाव आहे पेंड्यामेथलिन आहे आणि कुकॅलो फाज इथिल आहे। आता याच्यामध्ये क्रियाशील घटकाचे हेक्टरी प्रमाण 1.5 लिटर वापरायचं आहे, दोन्ही पण प्रमाण आणि हेक्टरी पाण्याचे प्रमाण 500 लिटर वापरायचं आहे आणि याची फवारणीची वेळ पेंड्यामेथलिनची उगवणीपूर्वी 1 फवारा आणि क्विझॉलो फाइथिल याचा पेरणीनंतर 10 ते 35 दिवसापर्यंत आपल्याला हे तणनाशक त्या ठिकाणी फवारता येतं किंवा ते तणनाशक आपण इथं फवारू शकतो। आता सेने व सेंडे व पाणी खुणे ही काय प्रक्रिया असते, बघा भारी जमिनीत विशेषतः रासायनिक खते व पाणी जास्त दिले तर बागायती क्षेत्रातील संकरित वाणांची कायिक वाढ जास्त होते, म्हणजे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे त्याची शाकीय वाढ ही खूप मोठ्या प्रमाणात होत असते। त्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण काय होतं, जर जास्त शाकीय वाढ झाली तर बोंडे लागण्याचं प्रमाण काय होतं, कमी होतं व बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याचा संभव असतो। यासाठी पीक 70 ते 80 दिवसांनी झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा खोडावा, यामुळे पिकात हवा खेळती राहते, बोंडे सडत नाहीत व कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील या ठिकाणी काय होतो, कमी हा होत असतो। यासाठी शेंडे व पाणी खुणणे ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे। त्यानंतर बघा संजीवकाचा वापर कशा पद्धतीने कापूस या पिकामध्ये करावा। यामध्ये बघा कपाशीला लागणारे पात्या, फुले, बोंडे यांची कीड, रोग व हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात गळ होते व त्यामुळे उत्पादनात घट येते। नैसर्गिक कारणामुळे होणारी पात्या, फुले, बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी नॅप्थॅलिन ॲसिटिक ॲसिड या संजीवकाची हेक्टरी 100 मिली व 500 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पात्या लागल्या असतील तेव्हा पहिली फवारणी करावी, दुसरी फवारणी त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी करावी। त्यामुळं काय होतं, उत्पादनामध्ये 10% वाढ ही आपल्या होत असते। आता यानंतर बघा पाणी पुरवठा, बघा कापूस या पिकाला सर्वसाधारणपणे मार्च एप्रिल महिन्यामध्ये पेरलेल्या कपाशीला 800 ते 900 मिली एवढं पाणी लागतं। कपाशीला पेरणीपासून पाते लागेपर्यंत तुलनेने कमी पाणी लागते। या काळात पिकाला जास्त पाणी देऊ नये, कारण ज्यादा पाण्यामुळे झाडांची अनावश्यक वाढ होते, पीक फुलोऱ्यात आल्यावर पाण्याची गरज वाढत असते व बोंडे भरताना ती सर्वात जास्त असते। नंतर बघा कपाशीच्या उगवण, पाते लागणे, फुले उमलणे, बोंडे धरणे व बोंड भरणे या ज्या काही अवस्था आहेत या अत्यंत महत्त्वाच्या अवस्था आहेत। त्यावेळेस या अवस्थेमध्ये जमिनीत ओलावा असणे गरजेचेच आहे। त्यानंतर पेरणी यासाठी आपण पेरणी ओलावून करावी, नंतर 3 ते 4 दिवसांनी चिंबवणीचे पाणी द्यावे। पावसाळा सुरू होऊन पुरेसा पाऊस पडेपर्यंत हवामान व जमिनीच्या मुद्रानुसार 10 ते 12 दिवसांच्या अंतराने आपल्याला पाण्याच्या पाया द्यायचे आहेत। पावसाळ्यात पाऊसमान पाहून आपलं काय करायचं आहे तर पाणी द्यायचं आहे। मात्र 2 पाळ्यात 15 ते
20 दिवसांपेक्षा जास्त अंतर हे आपल्याला ठेवायचं आहे। जर पाण्याचा पुरवठा अपुरा असेल तर सरी आड सरी या पद्धतीने आपण पाणी देणे गरजेचे आहे। पहिल्या पाळीला पहिली तिसरी पाचवी याप्रमाणे सऱ्यात पाणी सोडावे, दुसऱ्या पाळीला दुसरी चौथी सहावी याप्रमाणे सऱ्यामध्ये पाणी सोडावे, यामुळे काही कपाशीला लागणाऱ्या पाण्यात सुमारे 30% बचत या ठिकाणी होऊ शकते। अशा प्रकारे पाणी व्यवस्थापन हे करणं आपल्या गरजेचं आहे। या ठिकाणी बघा, ठिबक सिंचनाचा वापर करून आपण त्या ठिकाणी कपाशी लागवड करू शकतो। शेतात पाहणी केल्यानंतर आराखड्यानुसार ठिबक संचाची उभारणी करावी, त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, शिवाय तणांचा उपद्रव सुद्धा त्या ठिकाणी कमी होत असतो। त्यानंतर बघा, पिकांची फेरपालट कशा पद्धतीने करावी, यामध्ये कपाशीचा प्रकार, उन्हाळी खरीप पूर्व हे दोन प्रकार आहेत। यामध्ये बघा, उन्हाळी कपाशीमध्ये पहिल्या वर्षी ऊस, त्यानंतर दुसऱ्या वर्षी ऊस खोडवा, आणि त्यानंतर उन्हाळी कापूस प्लस गहू आणि हरभरा। खरीप पूर्व हंगामी या उसा या कापसासाठी कापूस प्लस गहू हरभरा पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी भुईमूग तीळ प्लस ज्वारी प्लस करडई, अशा प्रकारे आपल्याला तिथं पिकांची फेरपालट ही करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या आपल्याला ते उत्पन्नामध्ये वाढ होईल किंवा ती फेरपालट करणं खूप गरजेचं असतं जमिनीचा मगदूर टिकवण्यासाठी। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये कापूस लागवड तंत्रज्ञान भाग दोनमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा राहिलेला पोर्शन बघितला आहे। राहिलेला पोर्शन आपण पार्ट 3 मध्ये बघणार आहोत।